गर्मी आहे, पागलासारखी गर्मी आहे. मला तिथे सहनच नाही होत म्हणून मी रूममध्येच बसून राहते. आम्ही खूप वर्षांनी भेटतोय. मी जेव्हा लहान होती म्हणजे जेव्हा 5 वगैरे वर्षांची होती तेव्हा ती मी सिरियल केली आणि आता मी 8 वर्षांची आहे. माझं नाव या मालिकेत पिहू आहे. ड्रामेबाजक, खूप ड्रामेबाजक. ती थोडीशी म्हणजे बॅड टाईप ऑफ ला आहे पण ती खूप रिच आहे. जी दुसरी मुलगी आहे जिचं काम करते अवनीच म्हणजे दुसरी अवनी, तर ती अशी गोड आहे पण थोडीशी गरीब आहे. केदार काकांनी अप्पा आणि अण्णा केला आम्हाला दोघांचा. ती दुसरी अवनी, अप्पा आणि मी अण्णा. तेव्हा आम्ही रूम मध्ये येतो, कलरिंग करतो किंवा पत्ते खेळतो. काही पत्ते खेळतो आम्ही आणि सगळं हे सगळं सामान माझ्याकडे असतं. okay. कारण काय, मी खूप टाइमपास करते. बाबाकडनं अशी कॉम्प्लिमेंट मिळाली आहे की फक्त जरी तुझा रिटेक झाला तरी टेन्शन नको घेऊस, चांगलं करत राहा, रिटेक सू दे, जाऊ दे, फक्त मनात ठेव डायलॉग्स जे आहेत. भीषण मैत्री सठाई खंडना कदा, राम 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 जप करी सदा. बघायला विसरू नका, 2 मे पासून रात्री 9 वाजता तुझेच मी गीत गात आहे. फ्रेंड्स, मी दीपाली. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज मी आली आहे तुझेच मी गीत गात आहे मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत कोण आहे बघा, चिमुकली अवनी. खूप खूप स्वागत आहे तुझं अवनी लोकमतमध्ये. थँक्यू. कशी आहेस तू? मी छान आहे. वाव, आणि खूप गर्मीत शूट करतेस तू असं कळतंय आम्हाला. कसं वाटतंय शूट करताना? हा, म्हणजे जेव्हा आम्ही सेटवर जातो तेव्हा तरी एसी असतो पण आम्ही जेव्हा इथेच बाहेरच्या रूमच्या बाहेर जातो तेव्हा उन्हात ताड गर्मी आहे, पागलासारखी गर्मी आहे. मला तिथे सहनच नाही होत म्हणून मी रूममध्येच बसून राहते. बरं, आपल्याला अवनी जी आहे ती या मालिकेत खूप महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे आणि विशेष म्हणजे तिची जी मम्मी दाखवली आहे ती प्रियाताई आहे जिच्यासोबत तू ऑलरेडी काम केलं आहे. अवनी, कसं आहे तुमचं दोघींचं ट्युनिंग? ती खूप छान मुलगी आहे, मला ती खूप आवडते. तू ऑलरेडी काम केलंयस ना तिच्यासोबत, प्रियाताईसोबत. मग आता इथे पण तसंच तुमचं इक्वेशन आहे की काय काय खूप वर्षांनी भेटल्यामुळे काय काय मजा मस्ती वगैरे मिस करताय तुम्ही आणि इथे ती पूर्ण भरून काढताय? हा, सेम. म्हणजे आम्ही खूप वर्षांनी भेटतोय. मी जेव्हा लहान होती म्हणजे जेव्हा 5 वगैरे वर्षांची होती तेव्हा ती मी सिरियल केली आणि आता मी 8 वर्षांची आहे. सो आता खूप डिफरन्स आहे त्याच्यात. तर आम्ही खूप वर्षांनी भेटतोय म्हणून आम्ही खूप मज्जा करणार आहे. या मालिकेत तुझं नाव काय आणि जसं आपण म्हटलं तसं कशी दिसणार आहे आम्हाला अवनी या मालिकेत? माझं नाव या मालिकेत पिहू आहे आणि अवनी म्हणजे जी पिहू आहे ती अशी खूप नाटकी, अशी खूप म्हणजे खूप ती नाटक करते खूप सारं. हां, ड्रामेबाजक, खूप ड्रामेबाजक ती आणि नाटक खूप करते. आणि ती थोडीशी म्हणजे बॅड टाईप ऑफ ला आहे पण ती खूप रिच आहे. आणि जी दुसरी मुलगी आहे जिचं काम करते अवनीच म्हणजे दुसरी अवनी, तर ती अशी गोड आहे पण थोडीशी गरीब आहे ती. आणि मी अशी नाटकी आहे. तर मग पहिले आम्ही जेव्हा तिला भेटतो म्हणजे मी जिला तेव्हा तिला भेटते तेव्हा मला ती नाही आवडत, फारशी नाही आवडत जमत. कारण की ती अशी गावातनं वगैरे आली असते ना, तर तेव्हा मला ती नाही आवडत. मग थोड्या दिवसांनी आमचं ट्युनिंग व्हायला लागतं. मग आम्ही एकमेकांना रूम शेअर करून घेतो असं वगैरे करतो आम्ही. नंतर खूप धमाल करता तुम्ही. बरं, 2-2 अवनी आहेत सेटवर, तर कोणी हाक मारली तर काय फजिती होते? कारण कुठल्या अवनीला बोलवलंय नेमकं आणि कोणाची नावं अशी काय ठेवली आहेत का, छोटी अवनी मोठी अवनी? अरे नाही, म्हणजे केदार काकांनी अप्पा आणि अण्णा केला आम्हा दोघांचा. अरे बापरे. ती दुसरी अवनी, अप्पा आणि मी अण्णा. का बरं असं अशी का नाव? कारण काय, माझी आई मला घरी अप्पा, सॉरी अण्णा ताई जोशी बोलते. oh. आणि त्या अण्णा ताई जोशी खूप लॉंग होईल म्हणून त्यांनी फक्त त्याचं अण्णा केलं. okay. आणि स्वराचं असंच ठेवलं अप्पा. वाव, खूप छान नावं मिळाली तुम्हाला दोघींना. बरं, तुम्ही दोघी सेटवर असताना खूप
कल्ला करता का? कारण जेव्हा आम्ही प्रियाताईकडनं ऐकलं, अभिजित दादाकडनं ऐकलं की अरे या दोघी खरं तर खूप मोठ्या लोकांसारख्या वागतात आणि आम्हाला खूप काही शिकवतात, पण दोघी मस्ती करता सेटवर? हो खूप करतो. काय करता जेव्हा सीन मधनं वेळ मिळतो तेव्हा? काय दोघींचा कल्ला असतो? आम्ही बाजूला जेव्हा आम्हाला रिलॅक्स करायला सांगते ताई, तेव्हा आम्ही रूम मध्ये येतो, कलरिंग करतो किंवा पत्ते खेळतो. काही हा पत्ते खेळतो आम्ही, आणि सगळं हे सगळं सामान माझ्याकडे असतं. ओके. कारण की मी खूप टाइमपास करते. तुला आवडतो टाइमपास करायला? खूप. बरं, जो सीन मधनं तुला पत्ते नाही खेळायला दिले, काहीतरी असं ग्राउंड वाला खेळ खेळायला सांगितलं, तर कुठला खेळ खेळायला तुला आवडेल? फुटबॉल. फुटबॉल तुला आवडतो खेळायला? फुटबॉल किंवा बॅडमिंटन, मला दोन्ही आवडतं. ओके बरं. बरं, सेटवर स्क्रिप्ट रीड करायची असते तेव्हा मदत कोण करतं तुला? आई आणि स्क्रिप्ट दादा. आई आणि स्क्रिप्ट दादा. आई किती वेळ तुझ्या सोबत असते? पूर्ण वेळ? पूर्ण वेळ. पण जेव्हा तिचे गाण्याचे क्लासेस असतात तेव्हा ती या रूम मध्ये येते आणि आम्ही सेटवर असतो. वाव. बरं, आता बाबाला पण तुला बघून पुन्हा एकदा छान वाटत असेल, मजा वाटत असेल, त्यात आता तुला असं गाण्याचंच हे मिळालंय, ती बॅकग्राऊंड मिळालंय, तर बाबाकडनं काय कॉम्प्लिमेंट मिळाली आहे तुला? बाबाकडनं अशी कॉम्प्लिमेंट मिळाली आहे की फक्त जरी तुझा रिटेक झाला तरी टेन्शन नको घेऊस, चांगलं करत राहा, रिटेक सू दे, जाऊ दे, फक्त मनात ठेव डायलॉग्स जे आहेत, असं सांगितलंय. आता शाळा तर आता माझ्या मध्ये सुट्टी असेल ना तुला मे महिना? आणि कितवीत आहेस तू म्हणालीस? तिसरीत. तिसरीत आहे. म्हणजे आता मे महिना तर फुल कल्ला आहे, मालिकेचा सेट आहे, धमाल आहे फुल ना. काय काय मे महिन्याच्या सुट्टीत काय काय करायची अवनी? मी सगळ्याच गोष्टी करायची, म्हणजे फक्त टाइमपास करायची सांगू शकते. म्हणजे सुट्ट्यांमध्ये मी पोहायची, खेळायला खूप जायची. सुट्ट्यांमध्ये ना मी दोनदा खेळायला जायची, आणि जेव्हा नॉर्मल असं असायचं तेव्हा एकदाच जायची, कारण काय तेव्हा स्कूल आणि शूटिंग दोन्ही असायचं ना. असं आहे. बरं, आता या मालिकेत तुला हा जो रोल मिळाला आहे त्याची बॅकग्राऊंड पण गाण्याची आहे, राईट? आणि आपण हिला पाहिलं होतं छोटे उस्तादमध्ये, तिने अँकरिंग केलं होतं, त्याच्यानंतर ॲक्टिंग, आणि आता पुन्हा ॲक्टिंग प्लस तिचं गाणं आपल्याला ऐकायला मिळणार. सो आता आम्हाला एखादं छानसं गाणं ऐकव ना. राम 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 जप करी सदा, राम 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 जप करी सदा, शंभु राम नाम गे, शंभु राम नाम गे, तेणे दाह शांत होई, तेणे दाह शांत होई, बिभीषण मैत्री सठाई, बिभीषण मैत्री सठाई, खंडना कदा, राम 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 जप करी सदा. खूप गोड गायलस तू. कोण तुझा इथे सेटवर रियाज घेतो, मम्मा की मग डॅडा? दोन्ही घेतात. दोघे घेतात. बरं, या मालिकेत जो आहे जो तुझा डॅड आहे अभिजित, त्याला तर रिअल लाईफमध्ये गाणं येत नाही, बरोबर? आणि प्लस तो गायकाची भूमिका करतोय, तू काय त्याला शिकवतेस का असं टाइमपास मध्ये मध्ये? अरे म्हणजे नाही, त्याला जेव्हा असा ब्रेक असतो तेव्हा आई त्याच्याकडे जाते आणि त्याला सारे गम जे असतात ते शिकवून टाकते पटपट. आणि कारण काय ना, मी जरी शिकवलं तर माझा सूर चुकला तर तोच बोलत जाईल सीनमध्ये, माझा सूर चुकला तर ते बोलेल, म्हणून आईच जाते. वाव. असं तो तुझ्याकडे येतो का की मला थोड्याशा टिप्स दे ना अवनी, असं काय मजा मस्ती टाइमपास वगैरे करतो का की तुझी अशी मस्करी करतो? मस्करी तर खूप करतो तो. मस्करी खूप करतो. असं छळतो तुला अभिजित? आल्या आल्या जोरात गाल ओढतो, म्हणजे गाल तोडून टाकतो असं वाटतं मला. माझा मामा सारखाच आहे तो, म्हणजे मामा आला हाय अवनी आणि गाल ओढतो असं खूप, म्हणजे काहीही करतो तो. असं आहे. आणि तू उर्मिला ताईला भेटली आहेस का, जी स्वराच्या आईची भूमिका साकारणार आहे, त्यांना भेटलीस? हो भेटली आहे. वाव. आणि त्यांच्यासोबत खूप साऱ्या गप्पा गोष्टी झाल्या असतील, तुम्ही सगळे एकत्र असाल, तर कोणासोबत तुला काम करायला सगळ्यात जास्त सेटवर मजा येते? उर्मिला आहे, अभिजित आहे, प्रिया आहे, स्वरा आहे, कोणासोबत जास्त मजा येते? स्वरा. वाव. कारण काय काय होतं ना, आमचे दोघांची कंपनी होते चांगली, आम्ही एकाच टॉपिकवर गप्पा मारत असतो. वाव.
सो छान ही केमिस्ट्री आता आम्हाला मालिकेच्या निमित्ताने पाहायला मिळणारच आहे. सो जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील, आता मालिका लवकरच त्यांच्या भेटीला येते, सो ऑडियन्सना अपील करणं बघायला विसरू नका. रात्री 9 वाजता 2 मे पासून रात्री 9 वाजता तुझे जमी गीत गात आहे. वाव, थँक्यू सो मच अवनी अँड गॉड ब्लेस यू. थँक्यू.